असं आहे की ह्या लढाईमध्ये काय होईल हे काही मी सांगू शकत नाही. कोणाच्या बाजूने पारडं झुकेल, कोणाच्या विरुद्ध, बरं ते जरी झाली कायदेशीर तरी शिवसैनिक जे राज्यातले ते कोणाच्या बाजूचे आहेत, त्याचा काय परिणाम पुढे होणार आहे याची सगळी माहिती आम्ही घेतो आहोत. मी एवढंच मग नक्की सांगेन, कारण आता मी तर शिवसेनेमध्ये पहिल्या दिवसापासून होतो असं समजा, आणि माझ्याबरोबरचे आता त्याच्यानंतरचे जरासे पाहि थोडंसं, पण सुभाष देसाई आणि लीलाधर टाके दोघे माझ्या लक्षात अजून आहेत की ते माझ्याबरोबर त्यावेळेला नेते म्हणून सुद्धा काम करत होते. माझ्यासारख्याला असं कधी वाटणार नाही की शिवसेना संपा किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही माणसाला मराठी माणसाला वाटणार नाही की शिवसेना संपावी. भांडणं आहेत त्यांची, ते आता त्यांनी ती कशी सोडवावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु शिवसेना संपता कामा नये असंच सगळ्या महाराष्ट्रातील जनतेचं, जे शिवसेनेत आहे जे शिवसेनेत नाही असं सगळ्यांना वाटेल असं मला वाटतं. राज्यासाठी त्यांनी आता तो निकाल दिला की ADPDCची जी आहे त्या ऑर्डर्स थांबवा, कामं म्हणजे जे काही निर्णय ते थांबवा वगैरे. आता त्याच्यामुळे एक होतं आहे की मी आता एवढंच हे करेन किंवा लवकरात लवकर गव्हर्नमेंट कामाला लागावून त्याने जे आहे जे काही येतील पालकमंत्री त्याने निर्णय घ्यावा. परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे सगळ्यांना समान कमी जास्त होते एखाद टक्का दुसरा टक्का, तर त्यांच्या मागण्याप्रमाणे सगळ्यांना द्या. जे नाही हजर इथे ते येतील त्यावेळेला त्यांचीसुद्धा कामं घेऊन त्याप्रमाणे त्यांनासुद्धा न्याय द्या असेच आमचे निर्णय होते. आता त्याला का स्टे दिला का मला काही कल्पना नाही. 400 रुग्ण जे आहेत जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अर्थातच इस्पितळामध्ये काही जास्त कोण नाही आहे आणि मृत्यूंचीसुद्धा काही जास्ती काही एवढी बातम्या अजून कळालेली नाही. पण तो खाली आला पाहिजे, पावसामध्ये अधिक तो वाढेल का, शाळात कॉलेजेस सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे आता आणखीन काही फरक पडेल का, याच्यावर लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. नाही आता हे सरकार आलेलं आहे नवीन, तर स्वाभाविकच आहे सरकार आर नो सरकार, प्रत्येक आमदार म्हणून प्रत्येकाने आपापला मतदारसंघ आणि मतदारसंघातील लोकांच्याकडे लक्ष देणं, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि त्याप्रमाणे हे गेले 10-15 दिवसातील या राजकीय घडामोडीमुळे काही मला नाशिकला येता आलं नाही, त्यामुळे आज जातो आहे आणि मतदारसंघातील लोकांशी संपर्क साधतो आहे. आणि परवाच्या दिवशी नाशिक शहरातील आणि नाशिक जिल्ह्यातील जे इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांना भेटणार आहे. कारण ह्या अडचणी आता असं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा एवढा धुमाकूळ आहे, परंतु नाशिकमध्ये पावसाचा अजूनही म्हणावा तसा पावसाचा वर्षाव झालेला नाही. जिल्ह्यात फक्त 150 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, अर्थात मागच्या वेळेलासुद्धा उशीरच पाऊस आला होता, परंतु हा पाऊस पुरेसा नाही आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही पाऊस नाही, काही ठिकाणी झाला तुरळक एखाद दिवस, त्याच्यानंतर पाऊस नाही. बऱ्याच ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, परंतु पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी बिचारे बसलेले आहेत. गंगापूर धरणामध्ये सुद्धा 25-25.5% पाणी आहे आणि तिथे सुद्धा आणखीन पावसाची आणि पाण्याची आवश्यकता आहे. कारण आता नाशिकला जवळजवळ 28 दिवस पाणी पुरवठा होईल तेवढं पाणी गंगापूर धरणामध्ये किंवा त्या समूहामध्ये आहे. कोरोनाची परिस्थितीसुद्धा पार्श्ववर्ती गेली नाही. असं आहे ना की आता एखाद्या घरामध्ये नवीन काहीतरी कार्य झालेलं आहे तर त्याच्याबद्दल काही वाईट बोलणं हे आपली संस्कृती नाही की आताच जातील उद्या डायव्हर्स होईल असं काही मी म्हणणार नाही. त्यांना जे आहे आम्ही शुभेच्छा देतो आहोत. ह्या ज्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आता कोर्टाची जी आहे तलवार लटकलेली आहे, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही त्याच्या पाठीमागचं खरं कारण 11 जुलै आहे. 11 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये
ही परत नवी ब्राविया केस जी आहे जी अरुणाचलमध्ये झालेली होती 2014 दरम्यान, तर अशीच परिस्थिती जी आहे तिकडे होती. सेम म्हणजे फुटून निघणं, म्हणजे शिंदेसाहेब निघाले तसं, किंवा तसं तिथं कालिका पोल म्हणून ते फुटून निघाले होते. तुकी नावाचे जे आहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, राजकुमार नावाचे गव्हर्नर होते, ते सगळं. पण तिथे त्यावेळेला जे काही घडलं असंच घडलं, त्या 5 जजेस सुप्रीम कोर्टाच्या, त्यांनी जो आहे काँग्रेसच्या बाजूने निकाल दिला आणि जो फुटून निघालेले होते त्याच्या विरुद्ध तो निकाल गेला. आता हे अशा परिस्थितीमध्ये आज काय परिस्थिती आहे आणि त्याचं अवलोकन आणि त्याची मांडणी सुप्रीम कोर्टासमोर कशी होते आहे आणि सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे, राहिलेलं आहे. ते जिल्ह्यांचे जे जिल्हाधिकारी कलेक्टर्स आहेत, महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, जिल्हा परिषदेच्या प्रमुख आणि इतर कार्यकर्ते आहेत, रेव्हन्यूचे सगळे अधिकारी आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे कमिशनर SP जे आहेत, त्यांनी आपापलं काम नेटानं केलं पाहिजे. मंत्री येतील, त्यांना खाती मिळतील, तोपर्यंत थांबण्याचं कारण नाही. आपल्याकडे गेल्या 5-10 वर्षाचा जो आहे अनुभव आहे की या दिवसात काय करायचं आहे, ही अशी परिस्थिती झाली तर काय करायचं आहे, याची सगळी माहिती ज्या या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना असते तसा अनुभव त्यांना घेऊनच ते वर्षपदावर जात असतात. तर सगळ्यांनी जे आहे आपापली जबाबदारी जी आहे, जोपर्यंत मंत्री येत नाहीत त्या खात्याला, तोपर्यंत त्या मग शेती खातं असेल, रेव्हन्यूचं खातं असेल, PWD असेल, जलसंपदा इतर जे काय असेल, ह्या सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत पार पाडण्यासाठी खबरदारी घ्यावी. आज जरी पाऊस नाही तरी असा अनुभव आहे की नंतर नंतर एवढा पाऊस पडतो आणि काही वेळेला नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर येऊन अर्ध नाशिक वाहून जातं, तर त्या पाण्यावर आणि तो जो पाण्याचा हिवा जो आहे किंवा पाऊस किती पलीकडे पडतो आहे त्याच्यावर जलसंपदा, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त यांनी लक्ष ठेवून जर पाण्याचा साठा खूप वाढला तर हळूहळू त्याचा जो आहे विसर्ग केला पाहिजे, जेणेकरून शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. तर प्रत्येकाने आपापलं काम केलं तर मला असं वाटतं की अडचण काय, आता जे पॉलिसी डिसिजन्स वगैरे जे असतील ते जेव्हा सरकार येईल त्याच वेळेला पॉलिसी डिसिजन होईल, तोपर्यंत मंत्रालयामध्ये सेक्रेटरी, प्रधान सचिव, चीफ सेक्रेटरी जे आहेत, मुख्य सचिव बसलेले आहेत, तर कारभार चालू राहील. त्याच्यामध्ये काही अडचण येण्याचं काही कारण मला दिसत नाही. DG बसलेले आहेत, पोलीस कमिशनर बसलेले आहेत, आपापलं काम करतील.